आज या ठिकाणी रंगाव तालुक्यातील कापसा येडगाव नगर ग्रामपंचायतमध्ये अनेक वर्षापासून काठेवाडी लोक रहिवास करीत असून त्या ठिकाणी त्यांचे 400 ते 500 जे जनावर आहेत ते ओपन प्लेस जागेवर जी लक्ष्मी नगर या वसईल नगर या परिसरातील प्लॉट टार्काची जी ओपन प्लेस जागा आहे त्या ओपन प्लेस जागेवर ते त्या ठिकाणी अतिक्रमण करून अनेक वर्षापासून सर्व गावात म्हणजे येडगाव नगर ग्रामपंचायतील ग्रामस्थांना त्यांच्या या अतिक्रमणामुळे त्रास होत असून अनेक वर्षापासून त्यांच्या तक्रारी केल्या जात आहेत, पोलीस स्टेशनला निवेदन दिलं जात आहे, उपोषण केलं जात आहे, परंतु ते त्यांच्या दादागिरीच्या याच्यावर कोणाला हातांशी धरता काय याच्या आम्हाला काही घेणं देणं नाही. परंतु त्या ठिकाणी आम्हाला असं म्हणलं आहे की जे रहिवासी आहेत, लहान मुलं आहेत आणि त्या ठिकाणी जर त्यांना सांगायला गेलं तर दमदाटी होतात. एक्स मॅन सारखा मान सारून सुद्धा त्यांनी हात उचलून त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या दरंगापूर शहीदमध्ये सुद्धा गुन्हा दाखल झाले. तर अशा या गुंड शहीद जमतीच्या लोकांना त्या ठिकाणी त्याच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी आणि त्या ठिकाणी तात्काळ जे अतिक्रमण काढावं, त्यांची जी जागा त्या ठिकाणी आणि खऱ्या अर्थाने ग्रामपंचायतीच्या त्यांचे प्लॉट असेल किंवा त्या ठिकाणी त्यांना अधिकारी जे कायद्याने ते गुरढोरं ठेवण्याच्या गावाच्या बाहेर ठेवायला पाहिजे. आरोग्याच्या दृष्टिकोनातून आता पावसाळा लागणार आहे, त्या पावसाळ्यामध्ये जर काही लहान मुलं असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, एक्समॅन असतील, त्यांच्यावर काही कमी जास्त काही झालं त्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून याला जबाबदार कोण? तर या ठिकाणी यांच्यावर ग्रामपंचायतीने तात्काळ कारवाई करावी. या संदर्भात गटविकास अधिकाऱ्यांना सुद्धा निवेदन दिलं असून तहसीलदारांना निवेदन दिलं आहे, ग्रामपंचायतीला निवेदन दिलेलं आहे. तर गटविकास अधिकारी साहेबांच्या अंडरमध्ये येत असल्यामुळे साहेबांशी सुद्धा आम्ही दूरध्वनीद्वारे संपर्क केला आहे. ग्रामपंचायतीला पूर्ण अधिकार असल्यामुळे ग्रामपंचायती यांच्यावर तात्काळ कारवाई करून त्यांच्यावर पुढे दाखल करावं. अन्यथा सर्व त्या ठिकाणी परिसरातील ग्रामपंचायतीचे जेवढे रहिवासी आहेत ते या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या समोर उपोषणाला बसतील. त्यांच्यावर तात्काळ कारवाई नाही झाल्यास आमची एवढी या ठिकाणी सर्व लक्ष्मीनगर आणि साहिल नगरवासींची आमची सगळ्यांची विनंती. ओके सर.